साधना करावी लागेल आणि ती साधना आपण केली की त्या ठिकाणी आपल्याला त्या देवाची प्राप्ती होते. हा, आणि त्याच प्राप्तीचे अभंग या ठिकाणी मी घेतलेला आहे. जर आपल्याला देव पाहिजे असेल, बरं का, प्रत्येक सामान्य जीव आहे आपल्याला त्या ठिकाणी देवाने पाठवलंय. आपण सगळे संसारी लोक आहोत, संसारी लोक संसाराबद्दल दुःख भोगत आहोत आपण, बरं का. त्या दुःखातून निवृत्ती होण्यासाठी आपण कुठेतरी त्या ठिकाणी आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, बरं का. प्रत्येकाला देव पाहिजे, प्रत्येकाच्या घरात देवर आहे, बरं का. सगळे देव पूजा करतात सकाळी, पण खऱ्या अर्थाने सांगा माय बाप, आपली साधना चुकत असेल म्हणून आपल्याला त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होत नसेल. आणि देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी संतांची संगत करावी लागेल. हा, कारण संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. त्या ठिकाणी संतांशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती नाही आहे. हो, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या घरामध्ये खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायाची. त्या ठिकाणी पंढरपूरला दिंडी नेत असताना, बरं का, बराच पुढे पुढे त्या ठिकाणी गावातील दिंडी काढायची. देहू गावातील, देहू गावातून दिंडी पंढरपूरला निघायची. बऱ्याच साधकांना त्या ठिकाणी जमा करायचं, चला चला पंढरपूरला जाऊ, कारण 65 लाखाची प्रॉपर्टी होती, बरं का. बऱ्याच लोकांना आता प्रश्न पडतो, आम्ही पैसेवाले आहेत, बरं का, आम्हाला देवाची गरज नाही आहे. पण नाही दादा, तुकोबाराय त्यावेळी 450 वर्षापूर्वीच सावकारीचा धंदा होता. तुकोबाराय 65 लाखाची प्रॉपर्टीची जहागिरी होती त्या ठिकाणी, तरी सुद्धा होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी. हाची माधानी मधर्म, हाची माधानी मधर्म, मुखी विठोबा ते नाम, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. हाची माधानी मधर्म, हाची माधानी मधर्म, मुखी विठोबा ते नाम, होईन भिकारी. भिकारी पंढरीचा वारकरी, तुकोबारायांची 65 लाखाची जहागिरी, तरी सुद्धा तुकोबाराय पंढरपूरचे भिकारी झालेत. माय बाप, नुसतं भिकारी नाही पंढरपूरचे, लोकांना गरज नव्हती देवाची म्हणून तुकोबारायांना वाटलं कुठेतरी, कारण जगाचा कल्याण संतांचा विभूती. हो, संतांनी त्यासाठी अवतार घेतलाय. तुकोबारायांना वाटलं की आता पंढरपूरची वारी कोणीही करत नाही म्हणून आता हो त्यांना भेट घालायची. देव, देव काय असतो हे सांगणं गरजेचं आहे, त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे. तुकोबाराय पंढरपूरला गेलेत. पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी एक टोपली घेतली, टोपलीमध्ये पांडुरंग परमात्मा बसवला. पांडुरंग परमात्मा बसवल्याबरोबर गावोगाव खेडोपाली त्या ठिकाणी देव विकायला लागले. देव घ्या को, देव घ्या को, देव घ्या को, देव घ्या को, देव घ्या को. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी,
ऐताला घर पुसोनी। हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोनी। त्या ठिकाणी गावात शिरले, गावात शिरल्याबरोबर एका गलीत शिरले, गली शिरल्याबरोबर एका त्या ठिकाणी पाटलाच्या दारावर उभे राहिलेत। म्हटले पाटील वा कोणी आहे का घरात? घरातला पाटील बाहेर आला, म्हटले का हो काय आणलं? म्हटले विकायला। म्हटले तुमचं नाव काय? म्हटले मी देहूचा तुका आणलं हे पंढरपूरचा विठोबा। म्हटले याचं काय करू? म्हटले हा देव आहे ज्याने तुम्हाला निर्माण केलं। म्हटले खरं आहे सगळं, पण घर सगळं माल हालीने भरलेलं आहे, तुमचा देव ठेवायला जागा नाही, तुमचा देव कुठे ठेवू? नको मला देव। देव न लगे, देव न लगे, साठवणे ते रुंदले जागे। मला देव नको, तुमचा देव ठेवायला जागा नाही आहे, कुठे कुठेतरी विका तुमचा देव। बरं आहे त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी टोपली डोक्यावर घेतात, डोक्यावर घेतल्याबरोबर पुन्हा पुढच्या घरी तेच उत्तर मिळालं, तिसऱ्या घरी गेले तेच उत्तर मिळालं, सगळ्या गावात फिरले तेच उत्तर मिळालं। आई बाप तुकोबरांना मनोमन वाटलं की आता जगाला काही देवाची पडलेली नाही आहे। पण खरं सांगू का माई बाप, जेव्हा जेव्हा आपल्याला देवाची गरज राहत नाही ना, पण तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी दुष्काळही पडत असतो। बरं का, तुकोबरायांच्या काळामध्ये 450 वर्षापूर्वी दुष्काळ पडला, एवढा भयानक दुष्काळ पडला की लोक लोकांचं मांस खाऊन जगत होती, एवढा भयानक दुष्काळ त्या काळामध्ये। पण खऱ्या अर्थाने सांगायचं माई बाप, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, मुलं बाळं मेलीत, पत्नी मेली, मुलं बाळं मेलीत त्या ठिकाणी। पर संसाराचा नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला। 65 लाखाची जहागिरी होती, लोकांना दान दिले दान तरी सुद्धा, पण तुकोबरायने संसार सोडला परंतु परमार्थ सोडला नाहीये। घरातली अवस्था त्या ठिकाणी दरिद्री अवस्था झाली। तुकोबरायांचा घरामध्ये विणा टांगलेला होता, खुंटीवरचा विणा, तो गड्यात घातला। गड्यात घातल्याबरोबर त्या ठिकाणी भामचंद्रावर डोंगरावर जाऊन भजन करतायत। आनंदाची डोहे आनंद तरंग, 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 आनंद तरंग, आनंदाची डोहे आनंद तरंग, आनंदाची डोहे आनंद तरंग, आनंदाची डोहे आनंद तरंग, आनंदाची डोहे आनंद तरंग। जगद्गुरु तुकोबराय एकांतात भजन करताय, का भजन करता, काय भजन करावं लागलं एकांतात? कारण तुकोबरायांवर विश्वास ठेवला नाही लोकांना। हो संतांवर विश्वास ठेवला पाहिजे, बऱ्याच लोकांचा विश्वास नाही हो। बरं का, आता पतीचा पत्नीचा पतीवर विश्वास नाही आहे। बरं का, एक दिवशी त्या ठिकाणी माहेरी गेलेली होती एक बाई, तिने फोन केला आपल्या नवऱ्याला, म्हटलं काव कुठे आहेत? म्हटलं काही नाही घरी आहे। म्हटलं घरी आहेत, मला खरं पटलं पाहिजे असं काहीतरी। म्हटलं काय करू? म्हणे मिक्सर लावा। तिने मिक्सर चालू केलं, गुर्र, हां तिला वाटलं हां हाय बघेल। दुसऱ्या दिवशी तिने फोन केला, म्हटलं काव कुठे आहेत? म्हटलं काय नाही घरीच आहे। म्हणे मिक्सर चालू करा, गुर्र, हां असं मिक्सर लावलं। बरं का, मिक्सर लावल्याबरोबर तिला कळलं की हाय बघ घरी। तिसऱ्या दिवशी बाईने फोन केला नाही, डायरेक्ट घरी येऊन गेली। घरी आल्याबरोबर त्या ठिकाणी दरवाजा लावलेला, दरवाज्याला कुलूप होतं, पोरगं अंगणात खेळत होतं। म्हटलं पप्प्या इकडे। म्हटलं काय आई? तुझ्या पप्पा कुठे गेले? म्हणे पप्पा 2 दिवसापासून गेले आहेत, आणि हां आई ते मिक्सर पण घेऊन गेले। म्हणे बरं का, विश्वास राहिला नाही अलीकडे। बरं का, खऱ्या अर्थाने सांगायचं हा विश्वासावर हे सगळं जग चाललेलं आहे, पण या ठिकाणी विश्वास नाही आहे। हो ज्याने जग निर्माण केलं त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही हो। हो जेव्हा या ठिकाणी काहीच नव्हतं, चंद्र सूर्य तारा नाही, बरं का, जेव्हा काहीच नव्हतं मायबाप, जेव्हा या ठिकाणी क्षेत्रामध्ये काही नव्हतं ना, तेव्हा त्या ठिकाणी परमात्मा होता। बरं का, जेव्हा कुचेच नव्हतं काही, चंद्र सूर्य तारा नाही, बरं का, तेथे एक ढालगच निर्माण झाली, त्या ठिकाणी माया जन्माला आली। माया जन्माला आल्याबरोबर मायेने 3 रूप जन्माला घातलेत, कुठले कुठले? ब्रह्मा विष्णू महेश। त्या जन्मा बरं का,
ब्रह्मा विष्णू महेश पासून हे सगळं जण त्या ठिकाणी निर्माण झालं, विश्व निर्माण झालं, विश्व निर्माण झालं, पण विश्वास निर्माण नाही झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. बऱ्याच लोक कीर्तनात येतात पण कीर्तनकारावर विश्वास नाही, बरं का? खऱ्या अर्थानं सांगू का, हा कीर्तनकारावर विश्वास नाही. तुकोबार आहेत या अभंगात तेच सांगतायत, हा. आणि त्या ठिकाणी भामचंद्रराव डोंगरावर जाऊन भजन करतायत. पण ऐका, आपला विषय कुठे झालाय की आपण संतांवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, कारण संत देव दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरं का माईबाप, जगात संत श्रेष्ठ आहेत. जगाचा बदल कोणी केलाय? कोणी केलाय? संतांनी केलाय. बरेच लोक म्हणतील, म्हटले अहो महाराज, एक जण आला म्हटले महाराज काही पण म्हणता का, जगाचा बदल काय संतांनी केला का? म्हटलं कोणी केलाय? म्हटलं विज्ञानाने केलाय. बरोबर आहे. आज रात्रीचा अंधकार आहे, लाईटाचा प्रकाश पडतोय, हे काय? विज्ञान आहे. बरोबर आहे की नाही? तुमचे माझे तोंड आपल्याला दिसत आहेत का? या ठिकाणी पोहोचतोय, हे काय? विज्ञान आहे. तुमच्या या ठिकाणी नवागाम शहरापर्यंत मी माझ्या अंमळनेर तालुक्यातून इथपर्यंत आलो, हे काय? विज्ञान. ठिकाणी हजार किलोमीटरचा माणूस असेल त्याला फोन करतो आपण, करलो दुनिया मुठ्ठी मी. त्या ठिकाणी सगळ्यांच्या खिशा खिशापर्यंत त्या ठिकाणी विज्ञान आलेलं आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आपण सत्यम शिवम सुंदरम, बरं का, हे जे सगळं जग बघतोय हे आपल्याला सुंदर बघायला मिळतंय, बरं का? लाईटीचा प्रकाश पडतोय आणि हे जे सगळं मंदिर एवढं भव्य दिव्य बनवलंय याची आपण सुंदरता बघू शकतो, काय हे विज्ञान आहे. ते म्हणजे कोण? संत. संत लोकांमध्ये परिवर्तन करतात म्हणून ते श्रेष्ठ आहेत, बरं का? आता वाल्याकोडी, वाल्याकोडी महात्यारी होता, अनेक त्या ठिकाणी रांजण भरले, त्यांनी सात रांजण भरले, बरं का? बारीक रई एवढा त्या ठिकाणी खडा टाकायचा आणि एक एक मारायचा आणि रई एवढा खडा टाकायचा, बरं का? असे अनेक त्या ठिकाणी ब्राह्मण मारलेत, पण त्यांच्यामध्ये परिवर्तन कोणी केलं? हा, वाल्याला वाल्मिक ऋषी कोणी केलं? नारदाने, बरं का? म्हणून आपण संतांची संगत केली की आपला त्या ठिकाणी दुर्गुण नष्ट होतो. का? कारण आपले गुण गुणदोष तो ठिकाणी त्या ठिकाणी बघत नसतो. गुणदोष यातीन विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया, आपले गुण बघत नाही, दोष बघत नाही, म्हणून आपल्या त्या ठिकाणी दुर्गुण सोडण्याचा प्रयत्न करतात. कोण? ते म्हणजे संत. संत श्रेष्ठ आहेत, बरं का? त्या ठिकाणी भामचंद्र डोंगरावर भजन करतायत आणि एक साधक त्या ठिकाणी आला, म्हटले महाराज काहो, महाराज तुम्ही देहूचे तुका का? म्हटले हो, मीच देहूचे तुका. म्हटले काहो, तुमच्या समोर त्या ठिकाणी देव खेळतो बोलतो तुमच्याशी त्या ठिकाणी एवढं आनंदाने देव राहतो, मला तो देव साधायचा आहे, मला तो देव पाहिजे. त्या ठिकाणी उपाय घेण्यासाठी आला, म्हटले देवा. त्या ठिकाणी तुकोबारायांजवळ आला, हात जोडलेत, म्हटले महाराज सांगा मला देव पाहिजे. तुकोबाराय म्हणतात भजन कर. भजनाचा त्या ठिकाणी भजनाच्या जोरावर हे जे ताड मृदंग स्वर जे आहेत त्या स्वराच्या आधाराने तू त्या ठिकाणी भजन कर. भजन केल्याने त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती कर. म्हटले नाही देवा, भजन कसं करावं हे सुद्धा मला ज्ञात नाहीये. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जर तुला देव पाहिजे असेल ना तर, बरं का? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगताय, जर तुम्हाला देव पाहिजे असेल, जर तुला देव पाहिजे असेल तर मी देव सांगेल, बरं का? एखादं शिक्षक असतील, शिक्षक जे विद्यार्थ्याला सांगत असेल, जर तू अभ्यास केला तर तू पास होशील, जर तरची भाषा करतायत या अभंगामध्ये, बरं का? जसं तुकोबाराय सांगताय, जर तुला देव पाहिजे असेल तर मी तुला देव सांगतो अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये. भावे गावे गीता, भावे गावे गीता, क्या बात? भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता.
गावे गावे गीता गीताना हो या ठिकाणी सुंदर प्रमाण दिला आमचे महाराजांनी बरका मच्छिंद्र महाराज बरका जसा अभंगाला भाव लागणार होता त्या भावाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी चाल म्हटली भावे गावे गीता गीता गायनातून देव भेटतो असं तुकोबरांना या अभंगात सांगतायत आणि जसा भाव लागतो तसं या ठिकाणी आमचे मच्छिंद्रजी बोलणे खुंदर या ठिकाणी चाल म्हटली बरं का भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त हो जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर त्या ठिकाणी शुद्धांत करणाने गायन करावं लागेल भजन करावं लागेल हो आता तुम्ही म्हणणार भजनाने देव भेटतो हो भेटला कोणाला भेटलो गायनाने देव कोणाला भेटला सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला हो सुंदर माझे जाते ग फिरते कोणाला भेटला जनाबाईला देव भेटला मीराबाईला देव भेटला मीराबाईला कसं काय देव भेटला त्या ठिकाणी मीराबाईने गायन केलं मीराबाई नाचल्या त्या भक्तीच्या रंगा नारायण की जय हो ओ मैं तो अपने नारायण की मैं तो अपने नारायण की मीराबाई घुंगरू बांधून नाचला त्या ठिकाणी गायन केलं गायन करतायत कोण मीराबाई मीराबाईला देव भेटला तुकोबरांना देव भेटला जनाबाईला देव भेटला गोरोबा काकांना त्या ठिकाणी देव भेटला गोरा कुंभाराला देव भेटला असे अनेक संतांना गायनाच्या माध्यमातून देव भेटला पण ऐका दादा गायन करावं पण त्यामध्ये अर्थता पाहिजे बरं का अर्थ पाहिजे त्या गायनामध्ये बरं का गाणे कसे असावे त्या ठिकाणी अर्थता पाहिजे अर्थता राहिली तर ते गाणं त्या देवापर्यंत पोहोचतं ज्याच्यामध्ये अर्थता नाही ते काय उपयोगाचं नाही गायनाचे मोडे आपुनिया चंदे गायनाचे मोडे आपुनिया चंदे गायनाचे मोडे वा वा काय आनंद आहे गायनामध्ये गायनाचे उडे आपुलिया छंदे बाबा हा जो सगळा आनंद आहे ना बाबा खरा अर्थाने हा आनंद पंढरपूर क्षेत्रामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला घेता येतो पण या ठिकाणी ज्याची टीम चांगली त्याची मॅच जिंकते
बरं का आनंद मामा या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी तुमचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. या ठिकाणी मस्त मोठमोठी कलाकार दिग्गज मंडळी या स्टेजवर तुम्ही आणून ठेवलेत बरं का. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची परंपरा ही फार मोठी आहे. हा आणि ही परंपरा दाखवण्याचं माध्यम हेच आहे बरं का कीर्तन. कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या जातील, धर्माच्या गोष्टी सांगितल्या जातील. तुम्ही कीर्तन सोडून कुठेतरी जा बरं का, जगाचा पाठीवर कुठेही जा, त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं दाखवलं जाणार नाही आणि चांगलं त्या ठिकाणी दिसणार आहे ना तुम्हाला. पण तुम्ही कीर्तनामध्ये या, पापा पुण्याचा त्या ठिकाणी हिशोब असतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरी. हो भगवंताचं नाव एवढं गोड आहे ना, त्याचं नाव गोड आहे बरं का, किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृता मुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृता मुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. दिसायला गोड आहे म्हणून सुंदर ते धान हुबे बेठे वरी करकटावरी ठेवनिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम बर का, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. एवढा दिसायला सुंदर, दिसायला सुंदर नाही तर त्याच्या नावामध्ये एवढी ताकद आहे त्या ठिकाणी मायबाप. खऱ्या अर्थाने आपण अर्थता पाहिजे. पूर्वीचे गाणे होते त्यांच्यात अर्थता होती बर का. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, तूने काहे को दुनिया बनाए. असं वाटत होतं हे गाणे का अभंग आहे. मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दुदाना. वाटत होत ना हे गाणे का अभंग आहेत असं वाटत होत. आताचे गाणे अर्थता नाही. शांतबाई की चलने की आवाज आती, शांतबाई कैसे चलती, जैसे शांतबाई ऐसे बाय जैसे चलने की आवाज आती. छम छम असे तुम्ही अनेक गाणे ऐकले, आपल्या जीवनात ते सार्थकता होणार नाही बरं का. नरकामध्ये सुद्धा भेटणार नाही जागा तुम्हाला. असे गाणे जर ऐकले, असे गाणे जर तुम्ही गायले, अजिबात नाही. हो शांताबाई गावाला गेली तो बाबूरावाला, बाबूराव गेल्यानंतर शालूबाई आली, शालूबाई गेल्यानंतर सोनं तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का बरं का. असे अनेक गाणे गेलेत आणि आता एक गाणं आलेलं आहे 2019 त्या ठिकाणी रिलीज झालं. खूप जोराने चालतंय ते. काय करस असते तुम ना बबल्या. ओ मणी माय बबल्या इकस केसावर. खऱ्या अर्थाने पुढे पुढे बबल्याचे बरं का. हे जे पोरांचं आता आहे ना, हे जे गाणे नाचले ना, हे जे जे म्हणतायत बरं का, ते पुढे पुढे फुगेज विकतील. खरं विकतील ते फुगेज बरं का. खऱ्या अर्थाने अर्थता राहिली नाही. बरेच लोक बरं का, आता बऱ्याच लोकांना वर्म कळायला पाहिजे ना बरं का. नाही बरं, खरं आहे महाराज, मी जे बोलतो ते खरं आहे बरं का. बऱ्याच लोकांना वर्म सुद्धा कळायला पाहिजे कीर्तनकाराजवळ काय काय विषय मांडायचा. बरेच लोक आमच्याजवळ येतात म्हटले महाराज तुम्ही फिरता म्हणे. बरेच लोक माझ्याजवळ म्हणजे महाराज तुम्ही गण फिरता, इसगाव तिसगाव भिकारी घाली तुम्हाला जिमले हाळ नाही बरं का. म्हटलं काय जाता काय झालं. म्हटलं देखा म्हणे आमना बबल्यासाठी. म्हटलं बबल्या किती वर्षाचं झालं. काय नाही म्हणे 30-32 वर्ष. म्हटलं आणि बाय डाटा म्हणतो फाडीनपैकी धका काही. म्हणे बबल्यानं काय करा ना. म्हणजे द्याम देवले मुक्या सोडी काय करतो. म्हणे देखा महाराज कुठेतरी जाग लावा, कुठेतरी मस्त होईते तोडी पाणी. म्हटलं आडे म्हणत होई राहणार.
लय वाईट परिस्थिती, वर्म कळत नाही लोकांना वर्म. कीर्तनकाराजवळ कुठला विषय मांडत हे वर्म करत नाही. बऱ्याच लोकांजवळ 10,000 मोबाईल आहेत. काय किती हजारचे? 10,000 मोबाईल आहेत. एक बाई मोबाईलच्या दुकानावर गेली, म्हटलं दादा याच्यात मेमरी कार्ड भरून द्या. म्हटलं ताई याच्यात गा मेमरी कार्ड लागेल नाही देणार म्हणे गाणे भरून. बरं का, गाणे भरायला गेली होती मोबाईलच्या दुकानावर. म्हटलं देणार भाऊ गाणे भरून. साधा मोबाईल होता सॅमसंगचा. म्हटलं ताई याच्यात मेमरी कार्ड लागेल. म्हणजे देणार भाऊ गाणे भरून. ताई याच्यात खरं सांग मेमरी कार्ड पाहिजे. आता ताईला काही सुधरत नव्हतं, ताई म्हणे आधार कार्ड देऊ का म्हणे. वर्म कळायला पाहिजे. एक मुसलमान दादा, बरं का, मुसलमान बाबा होता. एक रोडाचा कडेने चालत होता आणि एक मस्त बैलगाडीवाल्याला त्याने हात दिले. म्हटले ओ जरा ठेरो. त्या ठिकाणी तो शेतकरी थांबला बैलगाडीवाला. म्हटले काय झालं? अरे भाई क्या हुआ मुझे जरा बुढा आदमी को बैठा ले वापे. बरं का, त्या ठिकाणी बैलगाडीवर सगळं बोझा होता. बरं का, कडवाने भरलेला होता सगळा, चारा भरलेला होता आणि चाराला त्या ठिकाणी नाडी बांधलेली होती. बरं का, नाडा बांधलेला होता. त्या ठिकाणी शेतकरी सांगत होता आपको ऊपर बैठना पडेगा और नाडा पकड कर बैठना पडेगा. हा म्हातारावरती चढला बसला त्या ठिकाणी. आता याला नाडा कुठला धरायला लावला होता? नाडा कुठला धरायला पाहिजे होता याने. याने तो नाडा धरला नाही, चड्डीचा नाडा धरला. पुढे गाडं गेलं मस्तपैकी बैलगाडी. बैलगाडी पुढे गेली, एक मोठा खड्डा होता, तसा धाप करून त्या खड्ड्यात पडलं गाड. म्हातारा खाडी पडला. ए बारे बाप मेरी कंबर तूट गई रे भाई. तेवढा शेतकरी म्हणाल क्या हो बाबा, मी तो आपको क्या बोला था, नाडा पकड कर बैठो बोला था ना. अरे बोले अभी तक भी छोड़ा नहीं बोले. अरे का वर्म. अरे का बऱ्याच लोक कीर्तनात येतात पण कीर्तनातलं काय वर्म आहे? अरे का कीर्तन म्हणजे नो टाइमपास. कीर्तनात चिंतन, चिंतनाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कीर्तन समजणार आहे. अन्यथा लोकांना कीर्तन समज नाही. बरेच लोक येतात कीर्तनामध्ये, कीर्तन मस्त विनोदी राहिलं तर ठीक आहे, नाही तर मागच्या मागे उघडायला बरं. बरं का, पण सुंदर या ठिकाणी तुमची प्रसन्नता बघून मला कीर्तनाचा खूप आनंद घ्यावा असं वाटतंय. बरं का, पण या ठिकाणी सुंदर श्रोता आहे. बरं का, त्या ठिकाणी आर्तता पाहिजे. कशामध्ये? गाण्यामध्ये. इथं आपला विषय चाललेला आहे, आनंद घेतायत. बरं का, कीर्तनाच्या माध्यमातून भजनाचा आनंद घेतो. हे काय? ईश्वर एक दैविक शक्ती आहे. त्या ठिकाणी आपल्याला स्वर मिळाले. स्वराहून त्या ठिकाणी असे मोठमोठे गाणारे वाजणारे भेटलेत. आपल्याला गाता येत नाही ना, पण गाण्याचा आनंद घ्यायचा. बरोबर आहे की नाही माई बाबा? गाण्याचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आणि त्याच्यात अर्थता पाहिजे. ते गाणे ऐकायचे. जर गाता येत असेल तर अर्थमय त्या ठिकाणी जीवन जगा. बरं का, आता अक्षय तृतीयाला, उद्याचा अक्षय तृतीय आहे. बरेच महिला मंडळ सासरीहून जेव्हा माहेरीला येतात तेव्हा ते गाणं गायलं जातं. बरं का, खानदेशमध्ये ते गाणं फेमस आहे. त्याचं टायटल सांगतो मी त्या ठिकाणी सॉंग. ते खानदेशमध्ये खूप प्रसिद्ध आहे ते गाणं. बरं का, ते मी प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून म्हणत असतो. का बदलतोय, पण ते गाणं मी त्या ठिकाणी प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या खानदेशी लोकांना आठवण करून देतो. अक्षय तृतीय आता उद्याला आहे. उद्याला ते गाणं म्हटलं जाईल गावाकडे. इकडे झोके नाही येत म्हणून त्या ठिकाणी बंद राहील. पण गावाकडे जर सासरीहून माहेरी गेलेत महिला मंडळ आणि तेव्हा ते गाणं सुरू होतं. एक महिला मंडळ दुसरे सर्व बसले असते, एक इकडचे सरलं बसलेलं असते आणि लहान मुलगी असेल किंवा मोठी बाई असेल तिला झोका द्यायला लावतात आणि तिने झोका दिल्याबरोबर हा मोठा मोठा झोका इकडून त्याकडे तिकडून इकडे असा झोका लागतो. बरं का, आणि मग ते गाणं म्हटलं जातं. अथाने कैरी तथाने कैरी कैरी झोका खाय कैरी तुटनी खडा फुटना झुईझुई पाणी वाय एक नंबर लबाड गाणं. बरं का, बरेच अर्थ शोधणारे याच्यात बरोबर अर्थ शोधतात काही ना काही. पण का एक नंबरचं लबाड गाणं आहे. आता आणि कैरी तत्ता आणि कैरी कैरी तुटणीन खडक फुटणं आणि झुई झुई पाणी वाय. बरं का, लोकच नाही कसा लिहिता ट्रॅक्टरलाही फायर लाव. कैरी तोलून खडकवर फुटलं धर पाणीच पाणी. बरं का, वाईट आहे. पण महिला मंडळ खऱ्या अर्थाने खूप भाविक असतात. बरं का, भाव असतो त्यांच्या मध्ये देव पाहण्याचा. कधी कधी महिला मंडळ जर मंदिरात गेलेत तर त्या ठिकाणी आपल्यासाठी मागणार भगवंता. त्या ठिकाणी देवासमोर गेलेत भगवंत. बरं का, ओंकारेश्वर मंदिर जवळ गेलेत, देवाला सांगेल विनंती करेल देवा एकाचे दोन होऊ दे, दोनना तीन होऊ दे, तीनना चार होऊ दे, मेल मांडवर चढू दे आणि खालती भूकंप होऊ दे असं मागत असते. बरं का, देवाकडेही काय मागावं. बरं का, ही पण लक्षात आहे. भाव पाहिजे आपल्यात. जर भाव पाहिजे अर्थता राहिली तर आपल्याला नक्की देव भेटेल जीवनामध्ये. बरं का, म्हणून संतांवर विश्वास ठेवत चला. आपल्या गायनातून देव भेटतो.
अर्थमय त्या ठिकाणी गायन करत जा, आपल्याला नक्की देव भेटेल माई बाप. जसं जगद्गुरु तुकोबार आहे त्या साधकाला सांगतोय, हा भावे घावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं अंतकरण शुद्ध ठेव आणि तू कीर्तन त्या ठिकाणी कीर्तन ऐक. आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुला गाता येत नसेल तर त्या ठिकाणी गाण्याचा आनंद घे. म्हटले महाराज मला त्या ठिकाणी तुमच्यासारखं एकांत मध्ये बसायचं आहे आणि त्या ठिकाणी पंढरपूरचा पांडुरंग परमात्माला आपलं असं करायचं आहे. म्हटले तुला आपलं असं करायचंय. म्हटले महाराज मला गाता येत असलं का, मी गाणं कधीपासून सोडलंय माहिती का. म्हटले महाराज ऐका, त्याचा अनुभव सांगत होता तुकोबाराय, त्याला स्वतःचा अनुभव सांगत होता आणि तो तुकोबारायांना अनुभव सांगत होता. म्हटले महाराज मी गाणं तेव्हापासून बंद पडलं, त्या ठिकाणी मी लहान होतो बरं का. हे जे आम्ही जर घडलो ना, ते आम्ही आमच्या गावातील भजनी मंडळ असतील किंवा काही गावाचे भजनी मंडळ मध्ये काही पोरं शिकत नाही कशामुळे, काही भजनी मंडळ खूप अडवू बरं का. कोणीतरी नवीन मुलगा आला का बसला का, तो आता सुरुवातीला तो ठेका वगैरे त्याचा चुकणारच आहे. मस्तपैकी कोणीतरी टाळ वाजवायचं पोराने, पोराचा त्या ठिकाणी ठेका चुकला, पोरग जसं जातं तसं त्याचं थोबाडनंतर बघत नाही बरं का. त्यानंतर त्या ठिकाणी भजनी मंडळमध्ये कधी येत नाही म्हणून त्याचा इथला संबंध सुटून जातो. बऱ्याच गावामध्ये असे लोक असतात. म्हटले महाराज आमच्या गावामध्ये मी लहान होतो तेव्हा मी भजन चाललो होतं गावामध्ये आणि त्या भजनामध्ये जाऊन बसलो, टाळ पडलेला होता, तो टाळ मी गळ्यात घातला, टाळ गळ्यात घातल्याबरोबर त्या ठिकाणी टाळ वाजवत होतो, टाळ वाजता वाजता त्या ठिकाणी ठेका चुकला, ठेका चुकल्याबरोबर त्या ठिकाणी मला दोन तीन जण बोलले, म्हटले ठेव खाली बरं का. तेव्हापासून मी टाळ एवढा धरला, अहो तुमना टाळ तुमना थोबाड बी देख नाही मन नंतर येणं बी नाही बरं का. तसा मी गेलो म्हटले की अजूनपर्यंत मी त्यांच्यात बसलो नाही म्हणून मला गाणं आलंच नाही, म्हणून मला भजन आलंच नाही बरं का. म्हणून देवा त्या ठिकाणी संत तुकोबारायांना तो साधक सांगत असतो मला देवाची प्राप्ती करायची आहे म्हणून मला तुम्ही दुसरा उपाय सांगा, मला गायन करता येत नाही. म्हटलं ठीक आहे तुला दुसरा उपाय सांगतो, ते म्हणजे अभंगातल्या आणि कांदे काढी
मध्ये अजून सांगतात जर तुला देव पाहिजे असेल तर अभंगातल्या तिसऱ्या चरणामध्ये दुसरा उपाय, आणि कांचे कानी गुणदोष मनानानी, हो जर तुला देव पाहिजे असेल ना तू या संसारामध्ये कसारा माहिती का, कोणाची निंदा करू नको बरं का, बऱ्याच लोक निंदा करतात, निंदा करतात ते म्हणजे आपल्यांची बरं का, आपल्यांची निंदा न करता दुसऱ्याची करत जा असं नाही म्हणायचं मला बरं का, कोणाचीच निंदा करू नका, आणि तुमच्याने जर निंदा घडत नसेल तर कोणी आपल्याजवळ दुसऱ्याची निंदा करत असेल त्याच्याजवळ कधी बसू नका, बसायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये येऊन बसा। हो जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संगतीमध्ये बसले होते, कुठे जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करते, त्या ठिकाणी वैष्णवांचा समुदाय होता त्या ठिकाणी तुकोबाराय गेलेत आणि भजन करतायत, आपल्याकडनं कोणाची निंदा करायची नाही, पण आपल्याचा माणसाचा एक स्वभाव आहे बरं का, माणसाचा स्वभाव जात नसतो का, माणसाचा असा स्वभाव आहे, आधी होती दासी तिसी पटनान केले तिसी तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना, बऱ्याच लोकांचा स्वभाव जात नाही बरं का, एक नवीन कलेक्टर झाला पुण्यामधून येऊन नवीन कलेक्टर झाला, त्याला असं वाटलं की आपण आता घरी जावं म्हणून त्याने मस्त फोर व्हीलर गाडीमध्ये परत घर निघाला, घरी निघल्याबरोबर त्या ठिकाणी एक सुंदर तरुणी भीक मागत होती, भीक मागत होती आणि त्याने बघितलं अरे एवढी सुंदर त्या ठिकाणी देवाने एवढं सुंदर रूप दिलं आणि ही भीक मागते, त्याने दरवाजा उघडवला ते मुलीजवळ गेला म्हटले हे पुरी, तिने त्या ठिकाणी हाक मारले, तिने लगेच ती ताट पुढे केला, तिला असं वाटलं कोणी 10-1 रुपया दक्षिणा दे बरं का, तिने केला ताट पुढे म्हटले तुला देवाने एवढं सुंदर रूप दिलं तू भीक मागते, म्हटले साहेब तुम्ही माझे थट्टा करतायत का, मी भिकारणीची मुलगी भीक नाही मागू तर काय मागू, म्हटले नाही मला जगापुढे एक आदर्श निर्माण करायचा आहे, मी एक कलेक्टर आहे, कलेक्टरांनी एका भिकारणीशी लग्न केलं हे मला जगापुढे आदर्श मांडायचा आहे म्हणून तुझ्याशी मला लग्न करायचं आहे, तुझा बापाकडे त्या ठिकाणी मला घेऊन जा बरं का, आता ती मुलगी बापाकडे घेऊन गेल्याबरोबर बाप झोपडीत राहणार, आता एवढं सगळं वैभव बघून काय बाप नाही म्हणणार का, एका पायावर हो म्हटलं बरं का, बँक बॅलन्स त्या ठिकाणी गाडी होती, शेत होतं, बंगला होता, सगळं काही होतं, पोरगा चांगला होता, कलेक्टर होता, आता एवढं सगळं वैभव बघून बापाने एका पायावर हो म्हटलं, हो म्हटल्याबरोबर 8-10 दिवसामध्ये जिकडे तिकडे पत्रिका लग्नाच्या माझ्यापर्यंत आली, सगळे टाळकरी मारकरी गायक वादक आमचे चंदूबुवांना आमचे योगेश महाराज आमचे मामा आमचे काका आमचे यज्ञेश महाराज सगळे टाळकरी मंडळ माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्यांजवळ मूळ पत्रिका आली, जरी नाही आली असेल तरी हो म्हणा, आली ना आली ना हो म्हणा सगळे आली ना, तुम्ही असा हो म्हणा जसं काय तुम्ही तिकीट काढी पडले आधी ऐका, मग जिकडे तिकडे आपल्या सगळ्यापर्यंत पत्रिका आल्यात, आपण सगळे थाटामाटाने गेलो, मस्त गुलाब जामून बासुंदी वगैरे जास्त काही जेवण होतं भारी भारी, कलेक्टरची पंगत होती लग्नाची मस्त बासुंदी असं एकदम थाटामाटाने पंगत पार पडले, आपण सगळे घरी आलो आणि घरी आल्याबरोबर त्या ठिकाणी सगळा समारंभ पार पडला लग्नाचा, लग्नाचा समारंभ पार पडून पती पत्नी बरं का नवरदेव आणि नवरी त्या ठिकाणी उखाण्यामध्ये नाव घ्यायची पद्धत असते, त्या म्हटले घरामध्ये पाय टाकत बरोबर 2-3 मुल्या होतात, म्हटले का वहिनी नाव घ्या, कोण म्हणत होतं ते 2-3 पोरी होतं अग्ग होत्या, म्हटलं वहिनी नाव घ्या, आता तिला नाव घेता येत नव्हतं, त्याला नाव घ्यायला आलं भाऊ नाव घ्या, त्याला त्याला पटकन नाव घेतलं, त्याने पटकन नाव घेतलं वहिनीला नाव लिया घ्यायला लागलं, म्हटलं वहिनी नाव घ्या वहिनी, आता तिला वाटलं की घ्यावं बा नाव, आता तिने जसं नाव घेतलं त्या नावाप्रमाणे तिने ए मग जोडले, तिने नाव घ्यायची सुरुवात केली, सांगू का नाव घ्यायची सुरुवात केली, नाव घेऊ का तिने कसं नाव घेतलं सांगू का, जपी घ्यात का तुम्ही मागे बरं का सांगू का, हो म्हणा सगळेजण सांगू का, हा सांगू बाकी म्हणे आवरिले म्हणे बरं का, तिने नाव घ्यायची सुरुवात केली, चांदीचा ताट सोन्याचा ग्लास, चांदीचा ताट सोन्याचा ग्लास, ग्लासात होत दूध दुधाला आली साई, कलेक्टर साहेबांना भूक लागली भाकर वाढ गमाय, कोण होती ती भिकारीन कस काय आता ती पतीचा अर्धी पदवीमध्ये कोणाचा हिस्सा असेल पत्नीचा, बरोबर आहे की नाही, कलेक्टर नी बाई कलेक्टर आहे बरोबर आहे की नाही, शिंपीची बाई शिंपी, डॉक्टरची बाई बरोबर आहे की नाही, टेलरची बाई मास्तरची बाई महाराजची बाई म्हणा महाराज, पखवाजाची बाई म्हणा पखवाजे का, आता ती भिकारी नाही राहिली ना पण तरी सुद्धा तिचा मूळ स्वभाव गेला का, माणसाचा मूळ स्वभाव जात नसतो, बरेच लोक निंदा करतात तर त्याचा स्वभाव असतो ते निंदाच करत असतात, पण मायबाप खऱ्या अर्थाने सांगू तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही आलात
कीर्तनामध्ये तुम्हाला कधीतरी वाटलं कीर्तनकारांना सांगितलं देवा धर्माच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जातात, पण कधीतरी ऐका माय बाप, कीर्तन एक असं स्थान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं आणि चांगलं दाखवण्याचा आणि चांगलं सांगण्याचा प्रयत्न होईल. बरं का, आज 75% आई वडील मुलांपासून दुखी आहेत. का? कारण आपले संस्कार तेवढे राहिले नाहीत. आता या भारतातली संस्कृती एवढी अमर आहे, पण आज ती बिकट चाललेली आहे. बरं का, खऱ्या अर्थाने सांगू तुम्हाला, आपण इतर धर्माचे आचरण करायला लागलो. आपला पोराचा वाढदिवस राहतो, त्या केकवर त्या मोमबत्या ठेवल्या जातात आणि आपण म्हणतो भाऊ फूक. बरं का, जोत असे जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ही आपली भारतीय संस्कृती दादा. आणि आज काळ एवढा बिकट झालेला आहे की या देशामध्ये सुजलाम सुपलाम म्हटलं जातं या देशाला, पण नाही दादा, हा देश तेव्हा सुजलाम सुपलाम होईल जेव्हा या देशामध्ये वृद्धाश्रमांना कुलूप लागतील, तेव्हा हा देश सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा देश सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही. या भारतातले लोक म्हणतात या भारतातली संपत्ती लुटली गेली, संपत्ती लुटली गेली. नाही दादा, या भारतातली जर संपत्ती लुटली गेली असती तर माणसाला घालायला बनान सुद्धा राहिला नसता. खऱ्या अर्थाने या भारताची संस्कृती लुटली गेलेली आहे, म्हणून हा देश भिकार चोट झालेला आहे दादा. पोराचं लग्न केलं आईने, त्या ठिकाणी लग्न झाल्याबरोबर 5 वर्षामध्ये आईला त्याने वृद्धाश्रम मध्ये टाकलं दादा. का वृद्धाश्रम मध्ये टाकल्याबरोबर अनेक वर्ष झालीत आई राहिली त्या ठिकाणी. शेवटची प्रकृती खराब झाली. आईने सांगितलं त्या कर्मचाऱ्याला, त्या वृद्धाश्रमातल्या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी आईने सांगितलं, त्याची आईने त्या कर्मचाऱ्याला सांगितलं, म्हटलं दादा माझ्या आता शेवटचे त्या ठिकाणी माझे प्रकृती फार खराब आहे, फार बिकट आहे, म्हणून माझ्या शेवटच्या डोळ्याने माझ्या मुलाला बघायचं आहे, जरा त्याला फोन करता का, येईल तर येईल. कर्मचाऱ्याने फोन केला मुलाला, का हो दादा तुमच्या आईची प्रकृती फार खराब आहे, तब्येत फार त्या ठिकाणी खराब आहे, तुमची आई तुम्हाला शेवटची इच्छा म्हणून तुमची भेट घेते, म्हणून तुम्ही येता का. मुलगा त्या दिवशी नाही आला, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने मोटरसायकलला किक मारली. किक मारल्याबरोबर त्या ठिकाणी 8 तासामध्ये वृद्धाश्रम मध्ये पोहोचला पोरगा. मुलगा त्या ठिकाणी आल्याबरोबर त्या कर्मचाऱ्याला विचारतो, म्हटले का हो माझी आई ज्या रूम नंबर मध्ये राहते तर रूम नंबर सांगा. म्हटले 39 नंबर रूम नंबर आहे, तुमची आई त्या रूम नंबर मध्ये राहते. हा परत गेला त्या ठिकाणी, गेल्याबरोबर त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर याची आई त्या ठिकाणी दिसली. आई जवळ गेला धावत धावत, म्हटले आई तुम्हाला बोलवलं. म्हटलं हो बेटा माझी त्या ठिकाणी प्रकृती फार खराब आहे, पण माझ्या शेवटच्या डोळ्याने त्या ठिकाणी माझा प्राण कधी निघून जाईल, पण माझ्या शेवटच्या डोळ्याने तुला बघायची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. म्हटलं आई चल तुला दवाखान्यात नेतो. म्हटले नाही रे दादा, आयुष्यभर मी या ठिकाणी राहिली, आता कुठे दवाखाना करतो, पण माझी एक शेवटची इच्छा आहे बेटा. तू जर आज माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील तर तुझे फार उपकार होतील माझ्यावर. कोण म्हणतंय? आई सांगते मुलाला, तुझे माझ्यावर फार उपकार होतील. म्हटले आई शेवटची इच्छा? आतापर्यंत तू माझ्याजवळ एकही इच्छा पूर्ण मागितली नाही, एकही इच्छा मी तुझी करू शकलो नाही, तुला आतापर्यंत साडी सुद्धा मी विकत घेतली नाही आई, आणि तू आता शेवटची इच्छा सांगते. म्हटले आई सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. म्हटले बेटा या वृद्धाश्रमांना जर त्या ठिकाणी फॅन लावशील ना तू, फॅन बसवून देशील, पंखा बसवशील ना, तुझे फार उपकार होतील. म्हटले आई शेवटची इच्छा मागते तेही या ठिकाणी फॅन, त्या ठिकाणी पंखा, एसी बसवत आई. म्हटले बेटा एसी बसव, पण हे माझ्यासाठी नाही, मी काबाड कष्टाचं माझं शरीर होतं मी राहू शकली, मी डास मच्छर मध्ये राहू शकली, बिना फॅनचं बिना एसीचं मी राहू शकली, पण बेटा कदाचित तू म्हातारा झाला, म्हातारा झाल्याबरोबर तुला तुझे मुलं बाळांनी त्या ठिकाणी या वृद्धाश्रम मध्ये टाकलं ना, तेव्हा तू बिना एसीचं बिना फॅनचं राहू शकणार नाही, म्हणून ती व्यवस्था आजच तू या ठिकाणी करून ठेव. कोण म्हणतं? आई म्हणते. दादा या ठिकाणी धर्म सांगितला जातो, धर्म सांगितला जातो, म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो दादा, आपल्या मुलांना घेऊन या, बडजबरी नका होईना, आपल्या मुलांना घेऊन येत चला. का? कारण संस्कार खूप त्या ठिकाणी विलायला चाललेत आपले, ध्यानात ठेवा. आपली संस्कृती बिकट चाललेली आहे. बरं का, आपला आदर्श जर द्यायचा असेल तर छत्रपतींचा, आपल्या मुलाला जर आदर्श द्यायचा असेल तर छत्रपती शिवरायांचा द्या, वीर भगतसिंगाचा द्या, त्या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर झाशीच्या राणीचा आदर्श द्या. पण आपण कौतुक फार मोठं करतो, मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याची आजी जवळ येतं, पोरग त्याच्या आजी जवळ दिलं जातं, दादू गाल देख गाल देख मनावरचे पडे. बरं का, त्याची आत्याबाई येते, हा भाऊ 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 फेफड्या नाकणा, त्याचं कौतुक केलं जातं. बरं का, त्याची मावशी येते, वा 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 काय गोडे आमना दल्लावर पडेल शे. बरं का, आणि तोच पोरगा मोठा होऊन दारू प्यायला लागतं, कोणावर पडणं काय माहिती.
वाईट आहे ना, वाईट आहे ना, किती वाईट आहे बरं का. पण आदर्श द्या आपला बरं का. छत्रपतींचा आदर्श दिला गेला हो, ऐका, छत्रपतींचा आदर्श ज्याला दिला गेला तो आपल्या भारतातली भूमी पवित्र ते कुड पावन होतो देश जेथे हरीचे दास जन्म घेते हे ज्यांना त्या ठिकाणी संस्कार देण्याचं माध्यम फक्त कीर्तन आहे बरं काय का. आपला छत्रपती शिवरायांचा इतिहास त्या ठिकाणी साकार करणारे मुसलमान हे होते. आमच्या छत्रपतींचा आदर्श घेणारे मुसलमान हे होते का. तुम्हाला एक थोडक्यात सांगून देतो, 3 एप्रिल 1680 ला माझा राजा जगाचा निरोप घेतो ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचते. बोले हुजूर हुजूर. बोले क्या हुआ. बोले मराठो का सरदार अल्लाह को प्यारा हो गया. बोले क्या बक रहे हो. बोले बक नहीं रहा उतना ही सच कह रहा हूं कि जितना तुम्हें झूठ लग रहे हैं. तेवढ्यात औरंगजेब ताड कसून आपल्या सिंहासनावर उठला. सिंहासनावर उठल्याबरोबर 2 पावलं खाली उतरला. 2 पावले खाली उतरल्याबरोबर गुडघे टेकलेत. वरती हात करून म्हणतोय, हे मेरे मालिक, मेरे खुदा, तेरी जन्नत का दरवाजा तू खुला रखना. किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डालता था उसे काट देने वाला छत्रपति तेरी जन्नत में आ रहा है, इसे तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. हा माझा महाराजांचा मातेचा छत्रपति शिवरायांचा इतिहास आहे. खरं सांगू दादा, या भारतामध्ये 14 फेब्रुवारी एवढा काळा दिवस, एवढा भयानक दिवस आपल्यावर कोसडला बरं का. भ्याड हमला झाला 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी दिवस होता. जसा भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी माझा या ठिकाणी तरुणाचा, माझा जवानाचा, जसे त्या ठिकाणी भाताचा गंजा घ्यावा आणि भिंतीला मारून फेकावा तसे त्या ठिकाणी रक्ताचे शरीराचे कणे कणे उडत होते माझ्या या देशातला तरुणाचा बरं का. तशा माझ्या महाराष्ट्रामधला 2 सुपुत्र गेलेत, एक संजय राजपूत आणि त्या ठिकाणी राठोड गेलेत, मंगलसिंग राठोड. त्या ठिकाणी त्या राठोडला 1 4 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचं मुलगा होतं बरं का. जेव्हा तो ब्याळ हमला झाला त्याच्या आदल्या दिवशी 4 वर्षाची मुलीसोबत आपला बाप बोलत होता. म्हटले बेटा काय करते. म्हटले पापा मी तुम्हाला फार मिस करते, तुम्ही कधी येणार आहेत पापा. त्या ठिकाणी बापाने सांगावं. म्हटले बेटा मी उद्याच येतोय, उद्या मला पहाटेला 5 वाजेला सुट्टी होणार आहे, मी येतो तिकडून, त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला जाणार आहे, जम्मू काश्मीरहून येऊन मी तुला भेटेल. म्हटले पापा मी फार मिस करते हो, मी तुम्हाला बघितलं नाही, मी तुमच्याशी चांगली बोललीही नाही बरं का. 4 वर्षाचं पोरगो, त्याला जेवढे आई सांगेल तेवढे आई आई सांगण्याप्रमाणे ती बोलत असेल. पण मायबाप खरं दुर्दैवाने घटना झाली, 9:30 साडे 9 ची घटना असेल. त्याने मोबाईल त्या ठिकाणी फोन ठेवला, फोन ठेवल्याबरोबर 5:30 उठला, उठल्याबरोबर तो जम्मूला गेला. जम्मूवरून येत असताना 3:30 साडे 3 ची घटना असेल, जसा बॉम्बस्फोट झाला मायबाप त्या ठिकाणी 14 फेब्रुवारी काळा दिवस आला आपल्या भारतामध्ये. हो, ज्याने या ठिकाणी रक्त सांडलं असेल त्याला ही किंमत कळेल हे आपल्याला कळणार नाही. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए है, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन. कळणार नाही हे कोणाला कळेल, ज्याचा कोणाचा बाप असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचा धनी असेल ना, त्याला जाऊन विचारा. त्यांच्या घरामध्ये खूप दुःखाचे त्या ठिकाणी प्रसंग येतो, आपल्यावर नाही पडणार दादा. आपण फक्त त्या ठिकाणी श्रद्धांजली एवढे निर्माण त्या ठिकाणी देऊ शकतो. पण बाबा ज्याचा घरातला जवान जातो ना त्याला कळत. आज या भारतामध्ये जवान या ठिकाणी हा भारत सांभाळतायत म्हणून तुम्ही आपण कीर्तन सुखरूपपणे ऐकतोय. आम्ही कीर्तन करतोय, तुम्ही कीर्तन ऐकतात आनंदाने ऐकतोय बर का. आज आपल्या भारतामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने आपण आपल्या चांगले त्या ठिकाणी सोयीस्करणे कपडे घालू शकतात, चांगले चांगले महाडीमध्ये राहू शकतात. पण दादा जे आपल्या सुखासाठी त्या ठिकाणी होबेत रात्रंदिवस त्या ठिकाणी राखण करतायत ना, जर ते गेलेत ना कधीतरी वाटत. चिठ्ठी नको ही संदे जाने वो कोण सादे जहा तुम चले गए,
चिट्ठी ना कोई संदे जाने वो कौन सा दे जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी जाते जाते तुमने एक आह भरी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहा थे हम जहाँ तुम चले गए फार वाईट नाही दादा या भारतातला जवान जातो ना तेव्हा त्या ठिकाणी कळतं आता चार पाच दिवस झाले नुकतेच 15 जवान शहीद झाले दादा असे जवान एक एक शहीद होत आहेत या भारतातल्या सीमेसाठी अरे इतिहास गवाही देता है उन वीरों की बलिदान की शहीद हुए जो इन देश पर परवान की अपनी जान की इस तिरंगे को सिर्फ रंगना समझना यही तो है निशाने बन के वफादार कौन अरे लाखों हर घड़ी हम उनको करते हैं क्यों लाखों हर घड़ी हम उनको करते हैं क्यों अरे वीर भगत सिंह झांसी की रानी छत्रपति हमें याद है कल तक तो जो गुलाम आज उन बंदरों में हम आजाद हैं और न जाने कितने शहीदों ने जान लुटा दी इस माँ पर अरे यही तो उनके एहसान है जो हम आज आजाद हैं अपन आनंदाने कीर्तन ऐकतो दादा बर का कीर्तना मध्ये धर्म सांगणं फार तेवढा गरजेचं आहे आज कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही धर्म ऐकतायत आणि आपण तेवढा धर्म टिकून ठेवलायत हे शेवटचं माध्यम आहे कीर्तन म्हणजे बरं का वारकरी संप्रदाय ह्या अनादिकालापासून तुकोबार आहे धर्म सांगतात धर्म करा त्याने देव येईल घरा धर्म पांडवांनी केला आपण आज जर धर्माची दुरावा सांभाळली नाही तर पुढची वेळ जेव्हा आज आपण वृद्धाश्रम मधले लोक बघत आहोत म्हातारे बघत आहोत त्या दिवशी वृद्धाश्रम मध्ये आपण सुद्धा उद्याला राहणार अशी अवस्था आपल्यावर येऊ नये अशी परिस्थिती आपल्यावर उद्या उठून येऊ नये म्हणून या ठिकाणी आपण मुलगा जन्माला घातल्याबरोबर त्याच्याबरोबर संस्कारही जन्माला घाला म्हटलं झालं पण लोक म्हणतात मुलं बिघडलेत अजिबात नाही कोण म्हटलं तरुण बिघडलेत मुलं बिघडलेत आता मी पण त्या ठिकाणी तरुणच आहे मी कीर्तनकार झालो आटल्या या ठिकाणी महाराज पखवाज वाजवत आहेत तरुण आहेत महाराज मंडळी गायन करतात हे तरुणच आहेत या ठिकाणी अनेक तरुण कीर्तन ऐकतायत कोण म्हटलं तरुण बिघडलेत अजिबात नाही तरुणांना जसा आदर्श दिला जाईल तसे ते घडत राहतील बरोबर की नाही 70-70 वर्षाचे म्हातारे पत्ते खेळतात सत्तर वर्षाची म्हातारी मंडळी पत्ते खेळतात मंदिराचा पाडावा माझ्या आईने सांगितलं म्हटलं दादा हे पंकज एवढं ते दळण दळून आण म्हटलं आपल्या गावाची चक्की त्या ठिकाणी लाईट गेलेली आहे एवढं जळदण दळून आण मी मस्त मोटरसायकलवर बसतो मागे भाऊला बसवलो डबा धरून मस्तपैकी शेजारच्या गावात गेल्याबरोबर शेजारचं गाव म्हणजे आता 4-5 गाव आहेत बरं का कोणा नातं म्हणजे होतं नाही कोण कुमचाडांपैकी म्हणून कुठलं तरी गाव असेल असं समजून घ्या बरं का शेजारच्या गावात गेलो आणि बघितलं म्हातारी मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती बरेच आजूबाजूला लोक होती मला वाटलं कोणीतरी बेशूद पडला असेल कोणीतरी काहीतरी ऍक्सिडेंट झाला असेल आणि असं काही राहिलं ना मला खूप आनंद वाटतो बघायला म्हटलं सर का मला बघू द्या मी गेलो त्या ठिकाणी बघायला म्हाताऱ्या लोकांचा त्या ठिकाणी पत्त्यांचा डाव चालू होता असा त्या ठिकाणी डाव चालू होता आणि मागची मंडळी जी मुलं होती बरं का माझी एवढी त्यांची पीएचडी झाली पीएचडी सांगा हा आदर्श कोण देत आहे जसा आपण त्या ठिकाणी क्रिया करणार बरं का ज्या ठिकाणी मोठी जशी वागणार तशी लहानी वागतील का कारण मोठ्यांचं जे आदर्श राहील ते लहान त्या ठिकाणी घेत असतील हो आपल्या गावामध्ये जर तुम्ही कीर्तन कथा प्रवचन त्या ठिकाणी जाहीर करणार या ठिकाणी हे 3 दिवसाचा जो कार्यक्रम ठेवलाय याचं माध्यम काय असेल हे तरी कळतंय का आपल्या या ठिकाणी कीर्तन होत नाही पण कीर्तन ठेवलं कीर्तनाच्या माध्यमातून आमचं ज्या ठिकाणी महादेवनगर 3 आहे बरं का त्या ठिकाणी माध्यम एकच आहे की लहान लहान पोरांवर संस्कार पडावेत ज्या 7 दिवसामध्ये त्यांनी हरिपाठामध्ये नाचावं त्यांना भक्तीचा रंग त्या ठिकाणी आता एखादा हिंदूचं पोरगं उठवावं त्याला जर आपण सांगणार ज्ञानोबारायांचं पूर्ण नाव काय आपल्या भारतात आपल्या देशामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये किती वेद आहेत हे सांगता येणार नाही किती पुराण आहेत हे सांगता येणार नाही बरं का म्हणून हे सगळे संस्कार त्याला पडावीत त्याला लागावीत म्हणून त्याच्यासाठी हा सप्ताह असतो हा थाटामाट राहतो बरं का माई बाबा
लहान पोरग आहे त्याच्या कानावर पांडुरंग परमात्माचे त्या ठिकाणी भजन होईल, नामस्मरण होईल, तरी त्याला करता येत नाही, त्या ठिकाणी नामस्मरण होईल. म्हणून या अर्थाने हा सगळा खटातोट त्या ठिकाणी चालत असते. पण खऱ्या अर्थाने त्रिदिवसाचा सप्ताह ज्यांनी निर्माण केला, ज्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. दादा पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच वर्षी एवढ्या धामधूमने तीनच दिवसाचा कार्यक्रम आणि एवढा धामाधुमाने मंडप, त्या ठिकाणी गायनाचार्य, त्या ठिकाणी पखवाज मास्टर आणि सुंदर या ठिकाणी भाविक मंडळ आलेले आहेत. हो आल्याबरोबर त्या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम ही दिली, आमचे भाविक मंडळ बरेच आलेले आहेत बरं का. ज्यांची ज्यांची त्या ठिकाणी सप्ते होतात ते सप्त्यातले बरेच लोक मला ओळखतात बरं का. मी काही नवीन नाही नवागामासाठी दिंडोलीसाठी बरं का. पण खऱ्या अर्थाने सांगायला गेलं का फार आनंद वाटतो कुठेतरी बरं का. कीर्तन करत असताना फार आनंद वाटतो. पण ऐका दादा, कीर्तन करत असताना नाही.